मावळमध्ये उमेदवारी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना जाहीर झाली आणि त्यांनी अशक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र हे राज्यमंत्र्यांचं शक्ती प्रदर्शन अनेकांच्या कानठिळ्या बसवणारं होतं. मावळमध्ये भाजपचे उमेदवार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. ढोल ताशे आणि शेकडो घंटानाद करत शक्ती प्रदर्शन केलं. मात्र या शक्ती प्रदर्शनामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागलाय. दुसरीकडे या रॅलीमध्ये बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील होतं. इतरांवर ध्वनी प्रदूषणाची कारवाई करणारे पोलीस मात्र आता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या शक्ती प्रदर्शनावर आणि ध्वनी प्रदर्शनावर गप्पच आहेत. काय आम्ही रोड नेनीच ती चालत होतो काय माहित हा असं बघायला नाही काय व्यवस्थित झाले चांगलं झाले. आवाज किती येतो? भरपूर आवाज होता, लय आवाज होता, जास्त आवाज होता. काही एकमेकांशी बोलू शकला का मिरवणुकी? काय नाही काय नाही काय नाही हा आवाज पण नाही या कॅमेऱ्याला देता आला इतका आवाज होता. अजून म्हणून इकडे बाहेर येऊन बसलोय आम्ही, लय आवाज झाला म्हणून बाहेर येऊन बसलोय. खूप खूप आवाज झाला, खूप झाला आवाजामुळे इकडे येऊन बसलो. कानात असं म्हणजे आवाज झाल्यामुळं असं जसं काय बधीर झाले आणि झाले कान बधीर हा इतका आवाज होता. किती दिवस राहणार आवाज आता लक्षात? आता लक्षात आवाज म्हणजे बरोबर राहणार आवाज लक्षात येण्यासाठी तर येतो ना. जास्त आवाज कशाचा येतो? निकाल ढोल ढोल निकाल लागेपर्यंत आवाज लक्षात राहणार कसं झालं? एकदम नणक्यात का? एकदम व्यवस्थित. काय काय होतं शक्ती प्रदर्शनच्या वेळेला? ढोल होतो, परत आपल्या बैलगाड्या होतो, भजन होतो, अजून माझं काही एकदम पैसे नाही एवढं पाहिजे. पण किर्र झालं का कानात? चांगलं कानात किर झालं का म्हटलं आवाजानं? मस्त आवाज ऐकून मग किर झालं का कानात? कसं वाटलं कानाला? बर असं कधी शक्ती प्रदर्शन होईल वाटलं होतं का तुम्हाला अशा पद्धतीनं एकदम ढोल बिल लावून? किती होते काय ढोल बिल एकदम कंटा बिंटा काय? दुसरीकडे हे शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिलंय. कान फिरत असताना हा आवाज आहे पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांचं. हे शक्ती प्रदर्शन आहे, या शक्ती प्रदर्शनामुळे अनेक लोकांना त्रास होतो आहे कारण की एवढा कर्कश हा आवाज आहे. या रॅलीमध्ये पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर आहे. पोलीस प्रशासन जे आहे ते इतरांवर अनेक वेळेस कारवाई करतं, मात्र या शक्ती प्रदर्शनामध्ये हा जो कर्कशा आवाज आहे यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करतं आणि भाजपचे जे उमेदवार आहेत राज्यमंत्री त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपलब्ध होतो आहे. मोहन रुपये 3 न्यूज पिंपरी चिंचवड.